रेडा एक गाव आहे. रेडा आणि रेडणी हे जुळून शेजारी गाव आहे. या गावाला पाठिंबा घ्यायला भेट दिली होती. महेश उत्तमराव देवकर, खरं तर हे शेतकरी डाळिंब पिकू शकतात, परंतु कॅरेट हे स्वतः आणायचं म्हटलं तर या शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी आहेत. कारण कॅरेट आणले तर आपण स्वतः आणले तर 4 शेतकऱ्याला द्यावं लागतं, ती कॅरेट गायब होतात, म्हणून दुसऱ्याची देवाणघेवाण होत नाही. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने अशा पिशवीमधून माल आणलेला आहे, आणि पिशवीमधून माल आणून सुद्धा हा माल कडक येते, त्यामुळे ह्या मालाला काही झालं नाही. परंतु आज त्यांनी पिशवीमध्ये माल आणायला का लागला की गाडीवाला, हा गाडीवाल्यात जर माल टाकला तर तो दुसऱ्याचं दुकान दाखवतो, तो किडीचा होतो इकडे नकोच म्हणतो. त्यामुळं शेतकऱ्याला हे एक प्रश्न पडतो की त्याच्यामुळं तो स्वतः आपल्याला आपल्या वाहनामध्ये जेवढा माल आणता येईल त्या ठिकाणी आणत असतो. तर देवकर, तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव काय? ह्याच्यापूर्वी तुम्ही माल एक किती वर्षापासून पिकवताय? बरोबर, सुरुवातीपासून 10 वर्ष झाली इथे. हो, मग ह्या 10 वर्षात तुम्ही असं दुसरीकडे कधी जाण्याचा योग आला होता? बघितलं, बघितलं काल पण नेत आपल्याकडे थोडं ते गाडीवाल्यांना. बरं, सांगितलं. बरं, मग तुम्हाला त्या ठिकाणचा अनुभव काय वाटला आणि इथला अनुभव काय वाटला? फक्त पुढचे 2-3 हजार जास्त काढला गेलेला आहे. काल काय भाव गेला होता? मला हे विशेष वाटतंय की गाडीवाल्याची कॅरेट नाकारून स्वतःच्या पिशवीत माल भरून आणून शेजारच्या मार्केटला, कारण लांबच्या मार्केटला गाडीवाल्यांनी सांगितलं आणि त्या गाडीवाल्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्याला देवकरांना त्या ठिकाणी नेण्याचं समज प्रयोजन केलं असेल. परंतु आज शेतकऱ्याला 40 रुपये किलो जाणारा माल जर 100 रुपये किलो जातोय, म्हणजे 60 रुपये किलोला या ठिकाणी वाढतंय, आणि ही सत्य परिस्थिती. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर काय मुलाखत द्यायची म्हणून तुम्हाला पटून काय ठेवलं की तुमचा काय रेट गेला आहे आणि तर वाढून द्या, हे आपण कधीच केलेलं नाही. आणि प्रत्येकाला आवाहन करतो की आज आपण बरीचशी मार्केट सोलापूर जिल्ह्यात आहेत, पण ती मार्केट वळटून आता लोक इथपर्यंत यायला लागली. सांगोला असेल, आटपाडी असेल, मंगळवेढा असेल, जत असेल, इथनं शेतकरी आता इथे यायला लागला. आणि शेतकऱ्यांची ज्यावेळेस ही मुलाखती पाहतात किंवा इथल्या व्हिडिओ पाहतात निलावाच्या यूट्यूब चॅनलवर, त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांनी आता एक पसंती अशी व्यक्त केली, शेट आम्हाला शहरात येण्यापेक्षा आम्हाला हे मार्केट योग्य आहे आणि इथं चांगला न्याय मिळतोय. परंतु आज 60 रुपये किलो तुमची वाढ झाली, म्हणजे 1200 रुपये किलोला वाढ झाली. हा, 1200 रुपये कॅरेटला वाढ झाली. 1200 रुपये कॅरेटला जर वाढ होत असेल तर मला सांगा, आता हा 100 रुपये गेला, हा 130 रुपये गेला, तर ह्याची काय रेंज आपली पडली होती काल? एका दिवसातला फरक आहे, एकाच दिवसातला ह्याच्यात जास्त काढला, वर 150 रेट दिला, पण शेवट 150 दिला तर माल कमी होता. म्हणजे आज आता इथे यांचा 175 रुपये किलो गेला, तो समज 150 रुपयात तिथं गेला असेल. थोडंसं 200 रुपये रेट दिला, 150-200 दिला, पण 150 मध्ये पण माल कमी होता आणि 200 रुपयामध्ये माल कमी होता. म्हणजे ॲव्हरेजला आपल्याला खरं लुटलं जातं या मालामध्ये, हेच माल जास्त मिळतो आणि हाच माल जास्त विकतो. तर आता तुम्ही कालही अनुभव घेतला आणि आजचाही तुमचा अनुभव होता, तर ह्या अनुभवामध्ये अजून आमच्याकडे काही त्रुटी वाटली असं आढळलं तुम्हाला? शेतकऱ्याला व्यवस्थित जे हाय कलर मिळत, दुसरीकडे कसं लोकांना शेतकऱ्यांना फसवण्यासाठी उत्तर एखादं जास्त काढून करतो, वजन पण इथं व्यवस्थित नसतं, तर वजन कमी भरतं. म्हणजे वजनात सुद्धा मोजमापामध्ये सुद्धा कुठेही फरक पडत नाही आणि चांगला न्याय शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत असताना, मी यूट्यूब चॅनलवर जर शेतकरी वेगळ्या ह्या जिल्ह्यातले, म्हणजे समज नगर जिल्ह्यातले काही शेतकरी असतील, सोलापूर असेल किंवा सातारा असेल किंवा पलीकडं विजापूर जिल्ह्यातून काही शेतकरी पाहत असतील, तर यांना एक केंद्रबिंदू म्हणून एक इंदापूरचं मार्केट हे आपल्याला या ठिकाणी पसंती देण्यासारखं मार्केट तयार झालेलं आहे. इथला व्यापारी वर्ग सुद्धा, म्हणजे अगदी डॅमेजचा असेल तर डॅमेज 10-15-20-25 रुपये किलो शहरासारखा डॅमेज या ठिकाणी विकला जातोय. त्यामुळं अशा मालांना आपण जर गाडीवाला आमच्याकडे येत नाही, गाडीवाल्याला कमिशनच भेटत नाही एवढं. हा, त्यामुळं गाडीवाला जर येत नसेल तर गाडीवाला 10-5 रुपये वाढून द्या, जर वेगवेगळ्या ठिकाणी जात असाल. आता इथं हा डॅमेज पाहिला तर 27 रुपये किलो डॅमेज गेलेला आहे. खरं तर हे शहरात सुद्धा रेट भेटत नाही, पण इथं कंपन्या आहेत, कंपन्यांचं प्रोसेसिंगला माल जातो, त्यामुळं अशा मालांना 27 रुपये रेट. आणि असा जो माल आहे ते दुसरीकडे गेला तर 10-20 रुपये किलो जाईल, अशा लेवलचे शेतकऱ्यांचे आज 67 रुपये किलो गेलेला आहे.
म्हणजे शेतकऱ्याचे पैसे अशा मला डॅमेज मालामध्ये पण वाढतात आणि देवकर आज इंदापूर तालुक्यातले असून गाडीवाल्याच्या सांगण्यानुसार आज दुसऱ्या मार्केटला गेले. खरं तर आपल्याला त्या मार्केटचं नाव घेऊन पण अशी बदनामी नाही करायची, पण शेतकऱ्याचं श्रम, शेतकऱ्याचं रक्त आज जेवढं पिण्याचं काम वेगवेगळे घटक करतात, पण त्या शेतकऱ्याला न्याय जर आपण दिला तर आपल्याला कोणालाही कमिशन द्यावं लागणार नाही ही माझी मानसिकता नेहमीच असते आणि शेतकरी समाधानी जातोय. मी महिन्यांनी आज या ठिकाणी आलो पण सगळे शेतकरी मला समाधानी दिसले. बरोबर आहे, शेतकरी समाधानी आहे आणि समाधानीच राहणार. धन्यवाद.